नमस्कार, मी प्रकाश पारखी, संस्थापक प्रमुख विश्वस्त नाट्यसंस्कार कला अकादमी. गेली 40 वर्ष व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण देणारी आमची संस्था यावर्षी एक नवीन उपक्रम करते आहे. आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन. यापूर्वी गेले 27 वर्ष दिवाकर स्मृती नाट्यडा स्पर्धा आणि भालभा केळकर स्मृती करंडक नाटुकल्यांच्या स्पर्धा, या दोन स्पर्धांच्या आयोजनानंतर अभ्यास नाट्य स्पर्धा ही नवीन स्पर्धा आम्ही यावर्षी सुरू करत आहोत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की हल्ली काय होतं की नाटकापासून व्यक्तिमत्व विकास होतो हे सर्वांना मान्य होतं, परंतु नाटक सर्वांना करायला जमतं असं नाही. आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या मागे अभ्यासाचा एवढा ताण असतो की पालकही म्हणतात की नाटक बेटं काही नाही, तू अभ्यास करायचा, कारण त्याच्यात मार्क जास्त पडले पाहिजेत. त्यामुळे या खरं 40% खरं या कलागुणांना महत्त्व असूनसुद्धा नाटकाकडे दुर्लक्ष केलं जातं, म्हणून अभ्यास नाट्य ही संकल्पना या ह्याच्यामध्ये आणलेली आहे. मी अभ्यासक्रम समितीवरती शासनाच्या 20 वर्ष काम करत होतो आणि त्यावेळेला वर्गनाट्यग्रह ही संकल्पना मी आणलेली होती आणि त्याचाच हा पुढचा भाग म्हणजे अभ्यास नाट्य स्पर्धा. शिक्षकांनी एखाद्या अवघड विषयाचं नाट्य रूपांतर करायचं आणि ते वर्गातच सादर करायचं, त्यामुळे नाटक सादर करणाऱ्या मुलांचं व्यक्तिमत्व विकास होतो आणि पाहणाऱ्या मुलांचा अभ्यास तर होतोच, पण एक सुजाण प्रेक्षक त्याच्यामुळे निर्माण होतो. म्हणजे या चळवळीचं महत्त्व असं आहे की एक चांगला कलाकारही निर्माण होऊ शकतो आणि एक चांगला प्रेक्षक निर्माण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं या चळवळीचं फायदा होणार आहे आपल्या समाजाला. आणि अभ्यासाचा विषय अधिक सोपा आणि मनोरंजक होणार आहे. आजकाल मुलांचं आपण बघतो की TV, मोबाईल याच्यामुळे त्यांना एका शिक्षकाने शिकवण्यापेक्षा हा जर धडा संपूर्ण मुलांच्या साह्याने त्यांच्यासमोर आला तर तो जास्त त्यांना मनोरंजक वाटेल आणि तो जास्त काळ लक्षात राहील. त्यामुळे हा अभ्यास सोपा होणार आहे, मनोरंजक होणार आहे आणि त्यातनं काम करणाऱ्या मुलांचा तरी व्यक्तिमत्व विकास होणारच आहे, कारण नाट्याचं ते नाटकासारखं काम करणार असल्यामुळे. आणि बघणाऱ्या मुलांचा अभ्यासही होणार आहे आणि एक चांगले प्रेक्षक आपल्याला लाभणार आहेत, असा दुहेरी हेतू या ह्याच्यातून साध्य होणार आहे.